भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. यापूर्वीसुद्धा बालमानसशास्त्र तसेच विज्ञान या वेगवेगळ्या विषयाचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता. तर चला तर मग सुरुवात करूया. तर मन या मानसशास्त्रज्ञाने डॅशपेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे. किती? पहिला पर्याय दिलेला 120 IQ, दुसरा 130 IQ, तिसरा 140 IQ आणि चौथा दिला 160 IQ. IQचा अर्थ होतो इंटेलिजंट क्वेश्चन, म्हणजेच बुद्धिमत्ता किंवा बुद्ध्यांक. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, म्हणजे 140 IQ असला पाहिजे. चला पाहूया पुढचा प्रश्न. वर्गातील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वात जास्त आवश्यक असते? त्यांच्या पालकांचा व्यवसाय, दुसरा आहे त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, तिसरा आहे सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि चौथा आहे त्यांच्या विकासाच्या अवस्था. योग्य उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. काय असेल याचं योग्य उत्तर? कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आपलं उत्तर. तर योग्य पर्याय आहे त्यांच्या विकासाच्या अवस्था. वरील जे चार पर्याय आहेत ते विद्यार्थ्याच्या जीवनाशी संबंधित आहे. आपल्याला काय करायचं आहे? विद्यार्थ्याची संबंध ठेवताना शिक्षकाला कशाचे ज्ञान असणे आवश्यक आहे? तर त्यांच्या विकासाच्या अवस्था याचं ज्ञान असणं जास्त आवश्यक आहे. चला पाहूया तिसरा प्रश्न. तिसऱ्या वर्गातील अनिकेत हा सीला डी म्हणतो, युला व्ही म्हणतो, झड व यनला मधील फरक त्या समजत नाही. अनिकेत खालीलपैकी कोणत्या अध्ययन समस्येने ग्रस्त आहे? पहिला पर्याय दिलाय मतिमंदता, दुसरा डिस्लेक्सिया, तिसरा दिलाय दृष्टिबाधितता आणि चौथा दिलाय कर्णबधिरता. काय असेल योग्य उत्तर? चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय. तर याचं तो कोणता रोग आहे? तर डिस्लेक्सिया हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. हा परीक्षेला सतत विचारला जाणारा प्रश्न आहे, त्यामुळे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची प्रक्रिया कोणत्या क्रमाने चालते? पहिला दिलंय सात्मीकरण, समावेशन, समतोलन, पुनरावृत्ती, सात्मीकरण, असमतोल किंवा सात्मीकरण. दुसरा दिलाय समावेश, सात्मीकरण, समतोलन, पुनरावृत्ती, सात्मीकरण. तिसरा दिलाय समतोल, सात्मीकरण, समावेशन, पुनरावृत्ती, सात्मीकरण किंवा यापेक्षा वेगळे. काय असले याचं योग्य उत्तर? पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची प्रक्रिया कोणत्या क्रमाने चालते? काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आधी सात्मीकरण होतं, त्यानंतर समावेशन, समतोलन, पुनरावृत्ती, सात्मीकरण, असमतोलन आणि सात्मीकरण हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. गुथरीच्या अध्ययन उत्पत्तीनुसार अध्ययन म्हणजे डॅशमध्ये संबंध प्रस्थापित करणे. काय असेल? उद्दीपक हालचाल, उद्दीपक सामान्यीकरण, उद्दीपक पारितोषिक किंवा उद्दीपक कार्यमान. काय काय योग्य उत्तर आहे याचं? तर याचं योग्य उत्तर आहे उद्दीपक हालचाल हे याचं योग्य उत्तर आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? उद्दीपक हालचाल हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. व्यक्तिमत्वातील न्यूनगंड ही संकल्पना डॅशने विकसित केलेली आहे. फ्राईड, ॲडलर, डोलार्ड किंवा रॉजर्स. आत्तापर्यंत तुमच्या शास्त्रज्ञाचा अभ्यास झालेला असेल, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. काय असेल याचा योग्य पर्याय? तर ॲडलर या शास्त्रज्ञाने सांगितलेला आहे. कोणता शास्त्रज्ञ आहे? ॲडलर. चला पाहूया पुढचा प्रश्न. बालकाच्या सर्जनशीलता विकासासाठी कोणत्या पद्धती उपयुक्त आहेत? प्रकल्प पद्धती, बुद्धिमंतन पद्धती, भिन्नान्वय पद्धती किंवा गुणधर्म सूचीकरण. काय असेल योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, या चारही पर्याय बरोबर आहेत, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. या चारही पद्धती उपयुक्त आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बालकाच्या विकासात शिक्षक व पालकांची भूमिका खालीलपैकी कोणती असू नये? बालकाचा त्याचा गुणदोषासही स्वीकार करणे, बालकाच्या गरजा जाणून त्याची पूर्तता करणे,
शिस्त व दडपणातून बालकाला वळण लावणे, बालकाला फारसे स्वातंत्र्य न देणे, बालकाच्या व्यक्तिभेदानुरूप शिकवणे किंवा बालकाला प्रेम व जिवाळा देणे, काय असेल योग्य उत्तर? काय असेल? पर्याय असे दिलेले आहेत, तर तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे. कोणती असू नये असं विचारलंय, योग्य पर्याय निवडा. तर याचा पर्याय आहे 3 आणि 4, म्हणजेच 3 कोणता आहे? शिस्त व दडपणातून बालकाला वळण लावणे, आणि 4था पर्याय बालकाला फारसे स्वातंत्र्य न देणे. या भूमिका असू नयेत असं सांगितलेलं आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बालकाच्या शारीरिक वाढीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? वाढ ही ठराविक काळानंतर थांबते, वाढीचे मापन करता येते, वाढीद्वारे होणारे बदल प्रगतिशील असतीलच असे नाही, किंवा वाढ ही संख्यात्मक स्वरूपाची असते, किंवा वाढ ही सतत चालू आहे. शारीरिक वाढीची वैशिष्ट्य सांगायचे आहेत तुम्हाला, काय असेल योग्य पर्याय? काय पर्याय निवडायचे तुम्हाला? बालकाच्या शारीरिक वाढीचे वैशिष्ट्ये. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. 1, 2, 3 आणि 4 म्हणजे हा जो 4था पर्याय क्रमांक आहे, जो आपला 4था पर्याय क्रमांक आहे हा नाही आहे. म्हणजे वरील 3 आहेत, जे 4 आहेत ते आहेत. वाढ ही ठराविक काळानंतर थांबते, वाढीचे मापन करता येते, वाढीद्वारे होणारे बदल प्रगतिशील असतीलच असे नाही, आणि वाढ ही संख्यात्मक स्वरूपाची असते. आणि जो 5वा पर्याय दिला आहे, वाढ ही सतत चालू आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे हे 4 पर्याय बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढचा प्रश्न. परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, कुमारावस्था किंवा प्रौढावस्था? कोणत्या अवस्थेमध्ये परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष दिसून येतो? काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच उत्तर बाल्यावस्था. काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 2 म्हणजे उत्तर बाल्यावस्था, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. लोकांनी कसे शिकवावे याच संदर्भात मानवी वर्तन व अनुभव यांचा केलेल्या पद्धतशीर अभ्यासाला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात, हे मत कोणाचे आहे? मॅकडुअल, स्किनर, पावलॉव किंवा जड, कुणाचे मत आहे? हा सुद्धा प्रश्न सतत विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे मॅकडुअल. मॅकडुअल यांचं हे मत आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. सवयी, ज्ञान व वृत्ती यांचे संपादन म्हणजे अध्ययन, ही अध्ययनाची व्याख्या डॅडॅश यांनी केली आहे. किंबल, गॉर्मेजी, क्रोक्रो किंवा वॅटसन, काय असेल योग्य उत्तर? तर सवयी, ज्ञान व वृत्ती यांचे संपादन म्हणजे अध्ययन, ही अध्ययनाची व्याख्या कुणाची आहे? क्रोक्रो यांची आहे. कुणाची आहे? क्रो आणि क्रो या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. एकच एक प्रकारची क्रिया वारंवार केली असता ती दृढ होते, हे विधान थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाशी निगडीत आहे? सराव, तयारी, तत्परता आणि परिणाम. तर याचं योग्य उत्तर आहे सराव. पुढचा प्रश्न. बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या कोणी केलेली आहे? बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र कोण केलेलं आहे? तर सिगमंड फ्रायड यांनी. कोणी केलेली आहे? सिगमंड फ्रायड यांनी बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या केलेली आहे. आपल्या घराण्याकडून चालत आलेले आपल्या शारीरिक ठेवणीतील घटक म्हणजे काय आहेत? योगायोग, अणुवंश, परंपरा किंवा परिस्थिती, काय असेल याचं योग्य उत्तर? तर अणुवंश हे याचं योग्य उत्तर आहे. अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहेत?
अध्यापन प्रतिमाने म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. किंवा अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो. तिन्हीपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. काय असेल योग्य पर्याय? इथे चार पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये जो पहिला आणि दुसरा पर्याय आहे तो योग्य आहे. म्हणजे आपला योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक. हे याचं योग्य उत्तर आहे, पहिला आणि दुसरा फक्त. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती किंवा जीवन वृत्तांत पद्धती? काय असेल याचं योग्य उत्तर? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे प्रायोगिक पद्धती, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे, मुलांना कठोर शासन करणे किंवा लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे? काय असेल याचं योग्य उत्तर? बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी म्हणलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ, ब आणि ड, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे. अ, ब आणि ड फक्त, आणि हा जो क पर्याय आहे तो नाही आहे, हा चुकीचा आहे. मुलांना कठोर शासन करणे हे चुकीचं आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे किंवा प्रेरकाची तीव्रता वाढणे? काय असेल याचं योग्य उत्तर? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे आणि प्रेरकाची तीव्रता वाढणे. पठारावस्था असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अ, ब आणि क फक्त, म्हणजे असुद्धा येतं, बसुद्धा येतं आणि कसुद्धा. चला पाहूया पुढचा प्रश्न. डॉक्टर विल्यम शेल्डन शरीररचना व स्वभाव वैशिष्ट्ये यांचा संबंध व्यक्तिमत्व उत्पत्तीच्या आधारे खालीलपैकी केव्हा जोडला? 1954, 1956, 1958 किंवा 1962? काय असेल याचं योग्य उत्तर? विल्यम शेल्डनने. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजेच 1954 हे याचं योग्य उत्तर आहे. डायटाय संरक्षण यंत्रणेत व्यक्ती वास्तव्यापासून खूप दूर जाते? प्रक्षेपण, उदात्तीकरण, तादात्म किंवा दिवा स्वप्न? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे दिवा स्वप्न. यापासून, या संरक्षण यंत्रेत व्यक्तीस वास्तव्यापासून खूप दूर जाते, याचं योग्य उत्तर आहे. स्टॅनफोर्ड बीने चाचणीनुसार 14 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष बालकाची भाषिक शब्दसंपदा अनुक्रमे किती असते? इथे चार पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचे. 14व्या वर्षी, 16व्या वर्षी आणि 18व्या वर्षी भाषिक शब्दसंपदा असं सांगितलेलं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे 14व्या वर्षी 9000, 16व्या वर्षी 11700 आणि 18व्या वर्षी 13500 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विशेष बालकाशी संबंधित विकलांगता किंवा अक्षमता, असमर्थता, अपंगत्व अशा संज्ञा कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुचवल्या? पहिला आहे जागतिक आरोग्य संघटना, दुसरा आहे संयुक्त राष्ट्र संघटना, तिसरा आहे अलिप्त राष्ट्राची संघटना आणि चौथा आहे मानसिक आरोग्य संघटना. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सुचवल्या आहेत.
पुढचा प्रश्न, एकात्म शिक्षण योजनेमध्ये अपंगांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत 8 ते 10 वर्षासाठी एक विशिष्ट युनिट करून शिक्षण दिले जाते. 2 ते 3 वर्षासाठी एक विशिष्ट युनिट करून शिक्षण दिले जाते. 20 ते 25 विद्यार्थ्यासाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते. किंवा 40 ते 50 विद्यार्थ्यासाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 8 ते 10 विद्यार्थ्यासाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते. कोणत्या पद्धतीमध्ये? एकात्मक शिक्षण योजनेमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, अध्यापकाला डायडॅश यातून त्याच्या अध्यापनाविषयीचे खरे प्रत्याभरण मिळेल. सहकाऱ्यांनी व्यक्त केलेली मते, विद्यार्थ्याचा अध्यापनातील सहभाग, विद्यार्थ्याशी सहज केलेले संभाषण किंवा अध्यापनाबाबत अध्यापकाचे केलेले चिंतन, काय असल्याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्यापनातील सहभाग, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलने खालीलपैकी कोणती पद्धती मांडली? आता हे लक्षात ठेवायचं आहे, ग्रीक तत्वज्ञ कोणते तत्वज्ञ आहेत? ग्रीक तत्वज्ञ आहेत अरिस्टॉटल. कोणती पद्धती मांडलेली आहे? उद्गामी पद्धती, अवगामी पद्धती, बुद्धिमंत पद्धती किंवा दिग्दर्शन पद्धती, काय असेल याचं योग्य उत्तर? तर अरिस्टॉटल यांनी अवगामी पद्धतीची मांडलेली आहे. अग्रत संघटक प्रतिमान डॅडॅश यांनी मांडले आहे डेव्हिड असुबेल, जॉर्ज शेफल, उद्गामी पृच्छ प्रशिक्षण, काय असल्याचं योग्य उत्तर? तर अग्रत संघटक प्रतिमान हे डेव्हिड असुबेल यांनी मांडलेलं आहे. काय असल्याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 1, म्हणजे डेव्हिड असुबेल, हे याचं योग्य उत्तर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याचे स्वाध्याय तपासताना कोणत्या बाबींना महत्त्व द्यावे? वर्षाच्या शेवटी स्वाध्याय तपासणे, स्वाध्यायातील चुकासंबंधी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे, स्वाध्याय चुकल्यास विद्यार्थ्याला शिक्षा करणे, चांगल्या स्वाध्याय करणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्वांसमोर कौतुक करणे किंवा स्वाध्यायाची नोंद आकारी मूल्यमापनात घ्यावी, काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच ब, ड आणि ई, म्हणजेच ब आकारिक मूल्यमापनात घ्यावी, हे याचं योग्य पर्याय आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्याची कोणती तत्वे ज्ञानरचनावादाची संबंधित नाही असं विचारलेलं आहे. अध्ययन अनुभव हे स्मरणावर आधारित असतात. अध्ययन करताना विद्यार्थ्याला अज्ञाधारकता महत्त्वाची असते. अध्ययनातून विद्यार्थी सर्जनशीलतेला वाव दिला जातो. विद्यार्थी सामाजिक अंतरक्रियातून अध्ययन करतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा विचारपूर्वक प्रश्न काय विचारलेला आहे हे आधी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानंतरच उत्तर द्यायचं आहे. काही ठिकाणी संबंधित नाही किंवा काही ठिकाणी संबंधित आहे असे प्रश्न विचारले जातात तेव्हा सर्वप्रथम प्रश्न व्यवस्थित वाचायचे आणि त्यानंतरच आपल्याला आन्सर करायचे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि ब, म्हणजेच काय आहे? अध्ययन अनुभव हे स्मरणावर आधारित असतात, बरोबर आहे, आणि अध्ययन करताना विद्यार्थ्याला अज्ञाधारकता महत्त्वाची असते. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न, पुढचा आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी ज्ञानरचनावादाचे कोणते गृहीतक मेरिल यांनी मांडले नाही? अनुभव ज्ञानरचनेसाठी महत्त्वाचा आहे. अध्ययन बाह्यजगाच्या वैयक्तिक पातळीवर अर्थ लावला जातो. सहभागी अध्ययनातून अध्ययनविषयक विविध दृष्टिकोनाचा परिचय होतो आणि पाठांतरातून ज्ञानरचना निर्मिती होते, काय असेल याचं योग्य उत्तर? तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी ज्ञानरचनावादाचे कोणते गृहीतक मेरिल यांनी मांडले? तर याचं योग्य उत्तर आहे पाठांतरातून ज्ञानरचना निर्मिती होते, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, म्हणजेच पाठांतरातून ज्ञानरचना निर्मिती होते, याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.